गुड आफ्टरनून एवरीबॉडी। आवाज आती है का? यस मैम, ये तो यस मैम। ओके, तो प्लीज जॉइन द लेक्चर फास्ट। 39 स्टूडेंट्स आर देयर। Okay, so we will start the next point in the syllabus. Yesterday we have covered the section for syllabus. There were four topics. First was the DC circuit, the second was the magnetic circuit and single phase transformer. The third was the single phase AC circuit and fourth polyphase AC circuit. That will complete the four chapter. We constitute the section first of basic electrical and electronics engineering. That is the electrical part, and the section second include the electronics part, and the section second include unit number 5, that is nothing but starting semiconductor diodes. So whether we have written this point? अपन हाँ देखते हैं का? हाँ? Yes ma'am. Yes ma'am. तुम्हें लेगा? तुम्हें क्या लगा तुम्हें? Yes, ma'am. Yes, ma'am. So next, after semiconductor, unit number 5, unit number 6 is bipolar junction transistor. How long get like that? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Next is transducer. Get like that? Unit number 7, transducer. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Write down now. Unit number 7. In section 2, total there are 4 chapters. That is, first is semiconductor diode, unit number 5. Unit number 6, it is
which chapter? Bipolar junction transistor and unit number 7, that is transducer. So you are going to write unit number 7, the subunits of the transducer. Transducer manje nakki kay ahe te apan ya chapter madhe baghnar ahot. Transducer, it is nothing but it is a device which will convert one form of energy into another form. Okay. So mag transducer kutle applications sathi kasa select karaycha tyasathi kay parameters ahet ते आपल्याला पहिले लक्षात यायला पाहिजे कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत. 8 to 9 पॅरामीटर वी आर गोइंग टू सी. सो हियर इट इज गिवन इन द 7.1 व्हाट इज ट्रान्सड्यूसर वी आर गोइंग टू सी इंट्रोडक्शन पार्ट अँड देन पॅरामीटर फॉर द सिलेक्शन ऑफ ट्रान्सड्यूसर. सो 8 to 9 पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे सेन्सिटिव्हिटी काय असते त्याची, त्याचे युनिट काय असते, रिजिडनेस काय असतं आहे, आउटपुट व्होल्टेज काय आहे, हे त्याचं काय आहे पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. कुठलाही ट्रान्झिस्टर कुठल्याही ऍप्लिकेशनसाठी कसं सिलेक्ट करतात कुठल्या पॅरामीटरवर हे आपल्याला पॅरामीटर त्यासाठी अगोदर त्याला माहीत असायला पाहिजे, ते आपण शिकणार आहोत. नंतर दुसरं आहे की वायर टाईप स्ट्रेन गेज. हे एक ट्रान्झिस्टर आहे, दॅट इज नथिंग बट वायरचा जो काय रेझिस्टन्स आहे तो आपल्याला चेंज झाला. आपण जेव्हा प्रेशर किंवा काय स्ट्रेस अप्लाय केलं त्या वायरला तर त्या वायरचा रेझिस्टन्स चेंज होतो आणि त्यानंतर तुम्हाला त्या स्ट्रेन गेजमध्ये आउटपुट व्होल्टेज चेंज मिळत आहे. मग ते त्यासाठी डायग्राम कशी आहे, त्याचं वर्किंग कसं आहे ते आपल्याला या बिटमध्ये बघायचं आहे. लोड सेल. लोड सेल इट इज नथिंग बट वन टाईप ऑफ ट्रान्झिस्टर. हे एक्स्ट्रीमली हेवी लोड्स, इट इज यूज टू मेजर द एक्स्ट्रीमली हेवी वेट्स. वेट्स मग ते जे काय वेट असेल इट इज कन्व्हर्टेड इन टू द आउटपुट व्होल्टेज. नेक्स्ट इज नथिंग बट एलव्हीडीटी. एलव्हीडीटी इज नथिंग बट वन टाईप ऑफ ट्रान्झ्युसर, लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झ्युसर, ऑर इट इज ऑल्सो कॉल एज अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं जे काय कन्स्ट्रक्शन असेल ते सिमिलर आहे ट्रान्झ्युसरला, त्यामुळे त्याला एलव्हीडीटी किंवा लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झ्युसर किंवा ट्रान्सफॉर्मर पण म्हणतात. मग हे आपण या सब युनिट्स मध्ये बघणार आहोत 7.1 मध्ये. सेकंड जो पॉइंट आहे 7.2 मध्ये व्हेरियस टाईप ऑफ ट्रान्झ्युसर वी आर गोइंग टू सी, दॅट इज टेम्परेचर वरती बेस्ड कुठले ट्रान्झ्युसर आहे किंवा अदर टाईप ऑफ ट्रान्झ्युसर वी आर गोइंग टू सी. मग टेम्परेचर बेस वरती म्हणजे इनपुट काय आहे, टेम्परेचर आहे. जसं जसं तुमचं टेम्परेचर चेंज होतंय तुमचं आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग तो जो टेम्परेचर ट्रान्झ्युसर आहे तो कुठला आहे, तुमचा थर्मोकपल आहे. When there will be a change in temperature, there will be a change in the output voltage according to that. Thermistor. When there will be a change in temperature, there will be a change in resistance. That is nothing but thermistor. The third type, LDR, light dependent resistor. लाईटवर डिपेंड असणार आहे आणि जशी जशी लाईट तुमची कमी जास्त होणार आहे तसा त्याचा रेझिस्टन्स चेंज होणार आहे. अँड लास्ट इज नथिंग बट सोलार सेल. सोलार सेलचं फंक्शन तुम्हाला माहितीच असेल आहे, ते आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो 7.1 अँड 7.2 इट इज नथिंग बट इंट्रोडक्शन ॲज वेल ॲज व्हेरियस टाईप ऑफ ट्रान्झिस्टर दॅट यू आर गोइंग टू सी. सो दॅट विल कम्प्लीट द युनिट नंबर 7, दॅट इज नथिंग बट ट्रान्झिस्टर. सो राईट डाऊन दिस सब युनिट्स, युनिट नंबर 7. Finish with this? Yes, ma'am. Yes, ma'am. After unit number 7, transducer, the next part that we are going to see, that is nothing but unit number 8, introduction to digital electronics. That includes the last chapter. मग त्यामध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय बघणार आहोत की बाबा नंबर सिस्टीम्स काय काय आहेत जे आपण यूज करणार आहोत कन्वर्जन करण्यासाठी. मग हा जो काय आहे नंबर सिस्टीम मध्ये चार प्रकार आहेत, दॅट इज डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय आहे, बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय आहे, ऑक्टल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल. हे चार टाईप आपण बघणार आहेत नंबर सिस्टीमचे. मग प्रत्येकाचं कन्वर्जन बघायचं आपल्याला. बायनरी
into other three type, binary into decimal, binary into octal, binary into hexadecimal. असे तीन कन्वर्जन आहेत एकाचे जर तुम्ही बघितले. तसेच हे चार आहेत त्यामुळे 4, 3, 12 कन्वर्जन्स यू आर गोइंग टू सी. बायनरी टू डेसिमल, बायनरी टू ऑक्टल, बायनरी टू हेक्साडेसिमल. दिस इज अ फर्स्ट टाइप. सेकंड टाइप काय आहे? डेसिमल. डेसिमलचे तीन पुन्हा, डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल अँड डेसिमल टू हेक्साडेसिमल, हे तीन झाले. तसंच ऑक्टलचे तीन आणि हेक्साडेसिमलचे तीन. एकूण किती आपल्याला करायचे आहेत? 12 इंटर कन्वर्जन बघायचे आहेत. त्यासाठी प्रोसिजर आहेत ते कसे कन्वर्ट करायचे आहेत कन्वर्जन. ओके, अँड फॉर दॅट वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लम्स बेस्ड अपॉन दिस. In university paper also, the question is asked that conversion, do the conversion from binary to decimal for the following problem. Okay, for the following example. So, the conversion आपल्याला महत्त्वाचं आहे. Next is BCD code. Now, BCD code झाल्यानंतर second 8.2 मध्ये काय आपल्याला बघायचं आहे? Binary arithmetic. म्हणजे नेहमी आपण ॲडिशन करतो आहे, सबस्ट्रॅक्शन करतोय, ते डेसिमल नंबरचं करतो आहे आपल्याला माहिती आहे. ओके, डेसिमल नंबरचे आपण करतोय. कारण बायनरी अरिथमॅटिक कसं करतो आहे? बायनरी नंबर मध्ये काय आहे? फक्त दोनच डिजिट येत आहेत, 0 आणि 1. मग जो काय नंबर असेल तुमचा बायनरी नंबर, त्याचं तुम्ही ऍडिशन कसं करणार आहे, सबस्ट्रॅक्शन कसं करणार आहे, ऍडिशन साठी काय तर रुल्स आहेत, सबस्ट्रॅक्शन साठी काय तर रुल्स आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. आणि त्याप्रमाणे आपण ऍडिशन करणार आहे, सबस्ट्रॅक्शन करणार आहे. मग ऍडिशन सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर सबस्ट्रॅक्शन युजिंग टूज कॉम्प्लिमेंट बघायचे आपल्याला. वन्स कॉम्प्लिमेंट बायनरी नंबरचं काय आहे? पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही नंबर घेता आहात 1111, चार वेळा 1 1 घेतला तर तो बायनरी नंबर झालेला आहे. जर तो 1 किंवा 1010 घेतला, हा माझा बायनरी नंबर आहे, तर मला त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा असेल. वन्स कॉम्प्लिमेंट कसा घेणार तुम्ही? जे काय 1 आहे ते रिप्लेस करा 0 नी, आणि जे काय 0 आहे ते रिप्लेस करा 1 नी. मग ते झाला तुमचा वन्स कॉम्प्लिमेंट. जर माझा नंबर मी काय सांगितलेला आहे 1010, सपोज दिस इज माय नंबर अँड नाव आय वॉन्ट टू फाइंड आउट टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट काय आहे? टूज कॉम्प्लिमेंट वन्स कॉम्प्लिमेंट आहे. वन्स कॉम्प्लिमेंट काय असणार आहे? वनचं तुम्ही काय करायचं आहे? 0 नी रिप्लेस करायचं आहे. 0चं काय करायचं आहे? 1 नी रिप्लेस करायचं. मग तो नंबर काय येईल? माझा अगोदरचा नंबर समजा 1010 असेल, तर वन्स कॉम्प्लिमेंट केल्यानंतर काय येणार आहे? वन्स कॉम्प्लिमेंट केल्यानंतर 0101. मग 0101 मध्ये तुम्ही काय करायचं? हा तुमचा वन्स कॉम्प्लिमेंट झालेला आहे, त्यामध्ये तुम्ही ऍड करायचंय 1. जेव्हा तुम्ही ऍड करता आहात 1, त्यावेळेस ऍडिशनचे जे काय रुल्स असतील ते तुम्ही अप्लाय करा आणि तुम्हाला एक नवीन नंबर मिळेल, तो बायनरी नंबर, तो झाला तुमचा टूज कॉम्प्लिमेंट. ओके, वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? जो काय बायनरी नंबर असेल त्यामध्ये 1 असेल तो रिप्लेस करा 0 नी, 0 असेल तो रिप्लेस करा 1 नी. हा झाला तुमचा वन्स कॉम्प्लिमेंट. आणि त्या वन्स कॉम्प्लिमेंट जो काय आलेला आहे त्यामध्ये फक्त ऍडिशन काय करायचे आहे? यू आर गोइंग टू ऍड 1 इन दॅट अँड आफ्टर ऍडिंग 1 अप्लाय द ऍडिशन रूल जे काय आहेत ते. आणि ऍडिशन रूल अप्लाय केल्यानंतर तो तुम्हाला जो नंबर मिळेल तो झाला तुमचा टूज कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट नंबर. ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. ते झालं तुमचं बायनरी अरिथमॅटिक. तिसरा जो पार्ट आहे 8.3 मध्ये लॉजिक गेट्स आहेत, ते तुम्हाला 12वी मध्ये झालेले आहेत. बेसिक गेट्स कुठले आहेत? बेसिक गेट्स अँड ऑर आणि नॉट हे बेसिक गेट्स आहेत. आणि नॅन्ड आणि नॉर काय आहेत? इथे लिहिलेले आहे बघा, युनिव्हर्सल गेट्स. ते कुठले आहेत? युनिव्हर्सल गेट्स आहेत. युनिव्हर्सल गेट्स का? साधे पण नॅन्ड आणि नॉर गेट आहेत, तर आपल्याला युनिव्हर्सल गेट्स पण नॅन्ड आणि नॉर शिकायचं आहे या चॅप्टर मध्ये. ओके, सो बेसिक गेट्स किंवा बेसिक गेट्स अँड ऑर आणि नॉट आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय शिकायचं आहे? नॅन्ड पण शिकायचं आहे, नॉर पण शिकायचं आहे, एक्सऑर पण शिकायचं आहे आणि एक्सनॉर पण शिकायचं आहे. आणि जे दोन युनिव्हर्सल गेट आहेत ते कुठले आहेत? नॅन्ड आणि नॉर. कारण की काय माहितीये का, नॅन्ड आणि नॉर असे गेट्स आहेत की त्यांचे दोन नॅन्ड गेट युज करून किंवा एकच नॅन्ड युज करून किंवा तीन नॅन्ड गेट युज करून आपण बेसिक गेट्स डेव्हलप करू शकतो. एक नॅन्ड गेट अशा पद्धतीने कनेक्ट करायचं की आपल्याला काय मिळणार आहे? नॉट गेट मिळणार आहे. दोन नॅन्ड गेट कनेक्ट नॅन्ड गेट युज करून
अशा पद्धतीने कनेक्शन करायचं की आपल्याला काय मिळणार आहे, ऑर गेट मिळणार आहे. आणि तीन नॅन्ड गेट असे कनेक्ट करायचे आहेत की आपल्याला त्यापासून काय मिळणार आहे, अँड गेट मिळणार आहे. ओके, मग आपल्याला काय होतंय, हे दोन अशा नॅन्ड गेट किंवा नॉर गेट जर दोन टाइम किंवा तीन टाइम किंवा एक टाइम यूज करून आपल्याला बेसिक गेट्स डेव्हलप करता येत आहेत, त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल गेट्स म्हणतो. नॅन्ड आणि नॉर, लक्षात आलेलं आहे का? हे आपण डिटेलमध्ये बघूया, हा चॅप्टर असेल तर. फक्त हे इन्फॉर्मेशन तुम्हाला काय आपण बघणार आहोत ते सांगतोय. लास्ट पॉईंट जो आहे 8.4, बुलियन अल्जेब्रा. बुलियन अल्जेब्रा मध्ये काहीतरी लॉज आहेत, रूल्स आहेत, त्या आपल्याला तो चॅप्टर सुरू झाला की तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्हाला जे थेरम्स पण आहेत, डी मॉर्गन्स थेरम किंवा असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, हे तुम्हाला झालेले आहेत, त्याचे स्टेटमेंट झालेले आहेत. ते फक्त आपल्याला काय करायचं आहे, लॉजिक गेट्सनी ते काय करायचे आहेत, व्हेरीफाय करायचे, ट्रूथ टेबलनी व्हेरीफाय करायचे त्याचे स्टेटमेंट. मग असोसिएटिव्ह, कम्युटेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, डी मॉर्गन्स लॉ हे आपल्याला त्यामध्ये बघायचे आहेत. आणि त्याच्यानं एक्सप्रेशन पण सॉल्व्ह करायचे आहे, मग त्याला आपण बुलियन अल्जेब्रा म्हणतो. मग हे जे चार पॉइंट्स आहेत, दॅट विल कव्हर व्हॉट, इंट्रोडक्शन टू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. अगेन आय एम गोइंग टू टेल दॅट दिस इन दिस पार्ट नंबर सिस्टीम मध्ये काय आहे, तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहेत. ओके, नंतर बायनरी अरिथमेटिक मध्ये प्रॉब्लेम असणार आहेत आणि बुलियन अल्जेब्रा मध्ये प्रॉब्लेम असणार आहे. लॉजिक गेट्स हे थेरी पार्ट आहे. 8.1, 8.2 आणि 8.4 प्रॉब्लेम्स आहेत आणि 8.3 काय आहे, तुमचे थेरॉटिकल पार्ट आहे. हा झाला तुमचा युनिट नंबर 8 मधला नंबर, दॅट इज इट इज व्हॉट, थेरी प्लस प्रॉब्लेम बेस्ड चॅप्टर. जर ट्रान्झ्युसर तुम्ही बघितला तर तो काय फक्त थेरॉटिकल आहे. बीजेटी बघितला तर तो तुमचा थेरॉटिकल आहे. आणि सेमीकंडक्टर डायोड बघितला तर तो तुमचा काय आहे, थेरॉटिकल आहे. फक्त डायोड ऍप्लिकेशन मध्ये जेव्हा आपण रेक्टिफायर करतो, रेक्टिफायरचा अनालिसिस करणार आहे, त्यावेळेस तिथं थोडेसे डेरिव्हेशन्स येणार आहेत. लक्षात आलेलं आहे, डेरिव्हेशन तिथं महत्वाचे आहेत, बाकीचा पूर्ण थेरॉटिकल आहे. तो सेमीकंडक्टर डायोड इज थेरॉटिकल प्लस डेरिव्हेशन विल बी देअर. बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर थेरॉटिकल, ट्रान्झिस्टर पूर्ण थेरॉटिकल आहे आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स प्रॉब्लेम प्लस थेरॉटिकल. सो राईट डाऊन द बिट्स ऑफ इंट्रोडक्शन टू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. झालेला आहे का? ओके, तुझा झालं का? रिप्लाय मी इफ यू आर फिनिश. सौरव, पृथ्वीजा, कृष्णा झालं का लिहून? नो मॅम. लिहून घ्या लवकर.
Finish. Yes, ma'am. Okay. So that will cover the syllabus of basic electrical and electronics engineering. लक्षात आलेलं आहे का किती चॅप्टर्स आहेत आपल्याला? एकूण 8 चॅप्टर्स आहेत. त्याचे पहिले 4 इलेक्ट्रिकल पार्ट आहेत आणि सेक्शन फर्स्ट, आणि राहिलेले 4 इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे, दॅट इज सेक्शन सेकंड. ओके विथ दिस. नेक्स्ट इज नथिंग बट बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, दॅट इज इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, ICA. तर मग आपण कशावर बेस देणार आहे? दॅट इज नथिंग बट एक्सपेरिमेंट्स जे तुम्ही राईटअप करणार आहात. एकूण आपल्याला 10 एक्सपेरिमेंट्स आहेत बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी, दॅट इज फर्स्ट पार्ट. 5 एक्सपेरिमेंट्स आहेत. हँड ऑन टाइप्स ऑफ वायर्स, वायरिंग सिस्टीम अँड वायरिंग एक्सरसाइज, हा पहिला राईटअप असणार आहे तुमचा एक्सपेरिमेंट राईटअप. व्हेरिफिकेशन ऑफ KVL अँड KCL, किरचॉफ व्होल्टेज लॉ अँड KCL, हे आपल्याला किटमध्ये व्हेरीफाय करायचं आहे, आउटपुट बघायचं आहे आपल्याला. नंतर सिमिलरली RL, RC आणि RLC सिरीज सर्किट, AC सर्किट मधला पार्ट घेतला आहे इथं. त्याचं व्होल्टेज रिलेशन काय आहे RL मध्ये, RC मध्ये काय आहे आणि RLC सिरीज सर्किट मध्ये काय आहे, ते आपल्याला थर्ड एक्सपेरिमेंट बघायचं आहे. नंतर हा जो फोर्थ एक्सपेरिमेंट आहे तो पॉलीफेज वरती आहे. लाईन आणि फेज रिलेशन स्टार मध्ये कसं आहे, व्होल्टेज आणि करंट मध्ये लाईन करंट काय आहे फेज व्होल्टेजशी, त्याचं रिलेशन काय आहे, आणि लाईन आणि फेज व्होल्टेजचं काय रिलेशन आहे, करंटचं काय रिलेशन आहे, ते स्टार कनेक्शन लोड मध्ये आपल्याला बघायचं आहे. फिफ्थ एक्सपेरिमेंट पण पॉलीफेज वरतीच आहे, फक्त तो डेल्टा कनेक्टेड लोडला आपल्याला बघायचा आहे. सो दिस विल कव्हर द 5 एक्सपेरिमेंट ऑफ हाफ पार्ट, दॅट इज बेसिक इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग. हे राईटअप आपल्याला तुम्हाला सिलेबस समजवता समजवता, आपण चॅप्टर घेता घेता तुम्हाला राईटअप, एक राईटअप लिहायला देणार आहेत. त्याचं टाइमली सबमिशन केलं की तुम्हाला मग तुम्हाला 25 पैकी आम्ही 20 पुढं नक्कीच देऊ. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, जिथं जिथं 5 एक्सपेरिमेंट आहेत, बेसिक इलेक्ट्रिकलला 5 आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्सला 5. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पहिला जो आहे तो काय करायचा, तुम्हाला रेजिस्टर्स कुठले कुठले आहेत ते कसे आयडेंटिफाय करायचे, कसे बघायचे की बाबा हा रेजिस्टर आहे, टेस्ट कसे करायचे. आफ्टर दॅट कॅपॅसिटर कुठले कुठले आहेत, किती प्रकार आहेत, इंडक्टर काय आहेत, ते कसे मेजर करायचे, त्याची व्हॅल्यू कशी मेजर करायची, हे आपण पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहोत. सेकंड जो पार्ट आहे तो काय आहे, व्होल्टेज अँड करंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड. सेमीकंडक्टर डायोड मध्ये पी आणि एन टाईप जेव्हा कंबाईन होतात तेव्हा डायोड फॉर्म होतो. त्याचा आपल्याला व्होल्टेज आणि करंट ग्राफ बघायचा आहे. जसं जसं तुम्ही व्होल्टेज वाढवणार आहात, फॉरवर्ड बायसिंग करणार आहात किंवा रिव्हर्स बायसिंग करणार आहात, तेव्हा ग्राफ कसा येतो आहे तो आपल्याला बघायचा आहे. थर्ड पार्ट आहे हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर, म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ डायोड. ऍप्लिकेशन ऑफ डायोड म्हणजे डायोड तिथे रेक्टिफायर म्हणून यूज करतात AC to DC कन्वर्ट करण्यासाठी. मग हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह मध्ये, हाफ वेव्ह मध्ये किती डायोड्स आहेत, फुल वेव्ह मध्ये किती डायोड्स आहेत, ते कशा प्रकारे कनेक्ट केलेले आहेत, ते आपल्याला सर्किट डायग्राम बघायचे आहे, त्याची वेव्हफॉर्म बघायची आहे. ते हाफ वेव्ह येते का, फुल वेव्ह येते आहे का, ते कनेक्शन केल्यानंतर ते आपल्याला बघायचं आहे. फोर्थ इज मेजरमेंट ऑफ डिस्टन्स युझिंग LVDT. हा ट्रान्झिस्टरचा पार्ट आहे. तिथं LVDT युज करून, लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झिस्टर युज करून आपण तिथं डिस्टन्स मेजर करणार आहोत. मग ते कसं मेजर करायचंय, त्याचं राईटअप किंवा त्याचं एक्सपेरिमेंट आपण घेणार आहोत. आणि फिफ्थ जो आहे तो ट्रूथ टेबल, दॅट इज लॉजिक गेट्स आपण बघणार आहोत, बेसिक आणि युनिव्हर्सल गेट युझिंग व्हॉट, इंटिग्रेटेड सर्किट, दॅट इज ICs. ICs आपण युज करून आपण ते बेसिक गेट्स बिल्डअप करणार आहोत आणि त्याचं ट्रूथ टेबल व्हेरीफाय करणार आहोत. सो दिस इज अबाउट 5 एक्सपेरिमेंट फ्रॉम बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. टोटल 10 एक्सपेरिमेंट्स ऑर राईटअप विल बी देअर, दॅट विल बी गिव्हन टू यू टू कम्प्लीट द राईटअप. ओके, अँड दॅट विल बी नथिंग बट इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, एज वेल एज असाइनमेंट विल बी गिव्हन आफ्टर इच चॅप्टर. सो यू विल गोइंग टू कम्प्लीट विथ इन टाइम, अँड बोथ दिस राईटअप, एक्सपेरिमेंट राईटअप एज वेल एज असाइनमेंट, दॅट विल बी युअर इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. After internal assessment, तुम्हाला लिहून घ्यायची काय गरज नाहीये, हे तुम्हाला PPT मध्ये असेल, हे काय वही मध्ये लिहायची गरज नाहीये. एक्सपेरिमेंट्स तुम्हाला राईटअप देण्यात येईल.
नंतर तुमचं टेक्स्टबुक कुठले तुम्हाला रेफर करायचे आहेत ते तुम्ही लिहून घेऊ शकता. तर टेक्स्टबुक काय आहे, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी व्हॉल्यूम 1 अँड व्हॉल्यूम 2 बाय बी एल थेरेजा. हा आपल्या हे सगळे आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. जर ऑफलाईन जून महिन्यात किंवा जूनच्या शेवटी शेवटी सुरू झालं तर तुम्ही नक्कीच लायब्ररीमध्ये येऊन, लोकलाईज जे आहेत ते नक्कीच लायब्ररीमध्ये येऊन हे पुस्तकं घेऊन अभ्यास करू शकू शकता. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी बाय बी एल थेरेजा, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बाय व्ही के मेहता, हा दोन आहेत ते कशासाठी आहेत, इलेक्ट्रिकल पार्ट साठी आहेत. आणि हे तीन जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट साठी आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स सॉलिड स्टेट बाय बी एल थेरेजा, डिजिटल प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन बाय अल्बर्ट माल्विनो, अँड प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड सर्किट बाय बी एल थेरेजा, चांद पब्लिकेशन. So write down these textbooks. झालंय का लिहून? नो मॅम. ओके राईट डाऊन, आय विल गिव्ह यू 2 मिनिट्स. Finish? Yes, ma'am. Yes, ma'am. So, after that, I am going to share a new PPT. दिसतंय का तुम्हाला? इट इज विजिबल. यस मॅम. इट इज विजिबल.
Yes, ma'am. Okay. So the first chapter we are going to start, that is nothing but DC circuit. But DC circuit चा तुम्ही सब यूनिट्स लिहून घेतलेले आहेत, आपण स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. तर पहिला गोष्ट आहे डीसी सर्किट म्हणजे नक्की काय आहे. ओके, सो अ क्लोज पाथ फॉलोड बाय द डायरेक्ट करंट इज कॉल्ड एज अ डीसी सर्किट. व्हॉट इज दॅट? हा जो तुमचा आहे त्या सर्किटमध्ये, हा काय आहे? तुमचा क्लोज पाथ आहे. इथं बॅटरी कनेक्ट केलेला आहे, इथं रेझिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, आणि त्या रेझिस्टन्सला काय आहे, वायर कनेक्ट केलेली आहे बॅटरी. थ्रू वायर द रेझिस्टन्स इज कनेक्टेड टू द बॅटरी. सो रेझिस्टन्स म्हणजे काय? एक प्रकारचा लोड असतो आहे. लोड म्हणजे काय? तुम्ही इथं बल्ब पण कनेक्ट करू शकता, बल्बला रेझिस्टन्स असतो आहे. मग बल्ब न दाखवता तिथे रेझिस्टन्स दाखवलेला आहे फक्त. मग इथं समजा बल्ब असेल तर बल्बला काय केलेलं आहे? वायर जॉईन केलेली आहे. आणि ती वायर कुठं जॉईन केलेली आहे? बॅटरीला. मग जेव्हा तुम्ही बॅटरी ऑन करता आहात तेव्हा काय होतो आहे? करंट फ्लो होतो. दॅट करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. दॅट इज द क्लोज पाथ फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. ओके, सो इट इज फ्लोईंग ओनली इन वन डायरेक्शन, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. सो द क्लोज पाथ फॉलोड बाय द डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट सांगितलेला आहे, दॅट इज द करंट विच इज फ्लोईंग ओनली इन वन डायरेक्शन. सो दॅट सर्किट इट इज नथिंग बट इट इज कॉल एज अ डीसी सर्किट. मग डीसी सर्किट साठी इसेन्शियल पार्ट कुठले कुठले आहेत? पहिलं काय येणार आहे? डीसी एनर्जी सोर्स, म्हणजेच तुमचं डीसी व्होल्टेज सोर्स येणार आहे. डीसी व्होल्टेज सोर्स इट इज रिप्रेझेंटेड बाय पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह साईन. पॉझिटिव्ह त्याला पॉझिटिव्ह हे असते, पॉझिटिव्ह टर्मिनल असते आणि नेगेटिव्ह टर्मिनल असते, विच इज इंडिकेटेड बाय दॅट एनर्जी सोर्स, डीसी व्होल्टेज सोर्स. सेकंड जो आहे तुमचा लोड असतोय, लोड कॅन बी अ लॅम्प. लॅम्पला स्वतःचा एक रेझिस्टन्स असतो आहे. सो लोड दॅट इज नथिंग बट रेझिस्टन्स इज कनेक्टेड. अँड दॅन द थर्ड पार्ट इज नथिंग बट द कनेक्टिंग वायर. रेझिस्टन्स ऑर द लॅम्प विल बी कनेक्टेड थ्रू द वायर टू द बॅटरी. सो दिस इट इज नथिंग बट, व्हॉट इज दिस? अप्लाइड व्होल्टेज, दॅट इज द एनर्जी डीसी सोर्स. दिस इज नथिंग बट द कनेक्टिंग वायर्स अँड दिस इज नथिंग बट द लोड रेझिस्टन्स. दॅट इज नथिंग बट लोड, दॅट इज लॅम्प. मग हा जो पूर्ण सर्किट आहे, जेव्हा तुम्ही स्विच ऑन करणार आहात, व्होल्टेज जसे जसे वाढवणार आहात, तेव्हा काय होणार आहे? करंट तुमचा काय होणार आहे? करंट विल स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू द नेगेटिव्ह टर्मिनल. करंट डायरेक्शन विल बी फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह टर्मिनल. दॅट इज ओनली इन वन डायरेक्शन. सो दॅट क्लोज पाथ फॉलोड बाय द डायरेक्ट करंट इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? डीसी सर्किट. The three essential part of that circuit, it is nothing but energy source, that is voltage source. Second is the connecting wire, and the third is nothing but the load, that is nothing but the resistance. लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Yes, sir. Yes, ma'am. So write down this point, DC circuit. And draw that figure also. Ritesh Dadav. Haan madam. Aale ka laksha, DC circuit kaya hai? Haan, yes. You are written, you are drawn the figure. फिगर ड्रॉ केली आहे का? हा केली मॅडम. ओके, विथ दिस झाले का? सौरभ, कृष्णा, फिनिश विथ दिस? नो मॅम, डायग्राम लागले, डायग्राम लागले मॅम. ब
By the time you can give the presentee. Roll number one. Yes, ma'am. Number two. Yes, ma'am. Three. Yes, ma'am. Four. Roll number four. Present. Five. Roll number five. Roll number six. Yes, ma'am. Seven. Seven. Eight. Yes, ma'am. Nine. Yes, ma'am. Ten. Present, ma'am. 11. Yes, ma'am. 12. Yes, ma'am. 13. Present. 14. Yes, ma'am. 15. Yes, ma'am. 16. 16. Roll number 16. 17. Yes, ma'am. 18. Yes. 19. Present. 19. Present. 20. Present, ma'am. 21. 21. 22. Yes, ma'am. 23. Present, ma'am. 24. Present, madam. 25. Present, ma'am. 26. Present, ma'am. 27. Yes, ma'am. 28. Yes, ma'am. 29. 30. Yes, madam. 31. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. Yes, ma'am. 35. Yes, ma'am. 36. Yes, ma'am. 37. Present, ma'am. 38. 38. 39. Present, ma'am. Yes, ma'am. 41. Yes, ma'am. 42. Present, ma'am. 43. 44. Yes, ma'am. 45. Yes, ma'am. 46. Yes, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Yes, ma'am. 50. Yes, ma'am. 51. Yes, ma'am. 52. Yes, ma'am. 53. Yes, ma'am. 54. 54. Yes, ma'am. 55. Present. 56. Present, ma'am. 57. Present. 58. Yes, ma'am. 59. Yes, ma'am. 60. Yes, ma'am. 61.